कडक उन्हाळा सुरू असल्यामुळे नागरिक उन्हामुळे त्रस्त आहेत मात्र शेतकरी राजाला चिंता असते त्याच्या शेतातील पिकांची कारण केलेले कष्ट वळवाचा किंवा अवकाळी पाऊस आला की ते मातीमोल होऊन जातात तर आता पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर सांगली आणि सातारा या जिल्ह्यात पुढच्या काही दिवसात आकाश अंशत ढगाळ राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे काही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची देखील शक्यता आहे शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकाची योग्य ती काळजी घेण्यासाठी कोल्हापूरच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राकडून शेतकऱ्यांसाठी काही सूचना करण्यात आल्या आहेत प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर सांगली आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये दिनांक तेरा ते सतरा मे दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे तर दिनांक तेरा मे रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यामुळे जमिनीमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी फळे तसेच भाजीपाला पिकांमध्ये आच्छादनांचा वापर करावा दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता जास्त राहण्याची तसेच कमाल तापमानामध्ये वाढ होण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी दुपारच्या वेळी शेतामध्ये काम करणे टाळावे असे आवाहन देखील शेतकऱ्यांना करण्यात आले साईप्रसाद महेंद्रकर न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर